मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आज आपण 72वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालं. मित्रांनो लक्षात घ्या, हे स्वातंत्र्य जे असतं हे आपल्याला आजच मिळालेलं नाही. आणि आज जे इथं समाज घडवण्याचं जे कार्य चालतंय शिवना पब्लिक स्कूलमध्ये, ही पण खूप मोठी जबाबदारी आहे. कारण आज समाजामध्ये आपण बघतो की लोकांकडे किंवा अनेक व्यक्तीकडे पैसा भरपूर असतो, पण जे संस्कार असतात, जी शिस्त असते, ती कधीही पैशाने विकत घेता येत नाही. आणि आज मी जे मुलांचं छोट्या मुलांचं बघितलं आहे, खरंच मला खूप छान वाटलं की जे कोणी यांचे पीटीचे शिक्षक असतील, खूप मेहनत याच्या पाठीमागं, कारण स्वतः कोर्समध्ये दिवस काढलेले आहेत, त्यामुळे कळतं की बाबा याच्यात किती मिस्टेक होऊ शकतात आणि त्या मिस्टेक किती सुधारायच्या असतात. खरंच त्या शिक्षकाला माझा हेडसॉप असेल, त्यांच्याकरता खरंच एकदा टाळ्या होऊन जायला पाहिजे ज्यांनी पथसंचलन बसवलं. आपल्या ज्या शिवना पब्लिक स्कूलच्या टीचर्स आहेत, मिस पूजा प्रिया शर्मा, त्यांनी उत्कृष्टपणे पथसंचलन बसवलं आहे लहान मुलांना. आणि त्यांना त्यांचे जे सहकारी आहेत रेणुका कडे, यांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. आणि तसेच आपले शिवना पब्लिक स्कूलचे फाउंडर श्री गायकवाड सर, खूप हिंमत लागते मित्रांनो ज्यावेळेस एखादं इन्स्टिट्यूट तुम्ही उभं करता आणि ते इन्स्टिट्यूट तुम्ही पुढे नेता. कारण ही लोक हे कोण करू शकतं ज्यांच्यात धमक आहे आणि काहीतरी समाजाला काहीतरी देण्याची त्यांच्याकडं हिंमत आहे, असेच लोक हे पाऊल उचलू शकतात. असे भरपूर लोक आहेत की ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहेत, भरपूर संपत्ती आहेत, परंतु समाजाकरता कोणी काही करत नाही. परंतु काही माणसं जे असतात ही देयवेडे असतात, त्यांना स्वतःचा पण विकास करायचा असतो आणि त्याचबरोबर समाजाचा पण विकास करत असतो. आपल्या गायकवाड सरांकरता पुन्हा एकदा टाळे झाले पाहिजे. खूप उत्कृष्ट कार्यक्रम करतायत, खूप चांगलं काम करतायत. आता मी स्वातंत्र्य दिनावर थोडे 2 शब्द बोलू इच्छितो. आपण जर बघितलं तर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. पण मित्रांनो, इंग्रजांनी जे 150 वर्ष राज्य केलं किंवा जे 450 वर्ष त्यांची कंपनी प्लस 150 वर्ष ब्रिटिश शासनाचं जे राज्य होतं, हे असंच नाही गेलं. कारण माझ्या एका वाचनात आहे की जर आपण स्वातंत्र्य सैनिकाचं जर जे बलिदान आहे ते जर बघायचं असेल, तर आपल्या देशातील जी माती आहे ती एकदा पाण्यात टाका आणि त्या पाण्यात येणारा तरंग जो असेल तो त्यांच्या रक्ताचा असेल हे कधी विसरू नका. कारण हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. हे बलिदान आपल्याला असंच मिळालेलं नाही आणि आपण त्या बलिदानाची जाणीव ठेवली पाहिजे. आज बरंच आपण बघतो की समाज आपण 10वी पर्यंत 12वी पर्यंत शिकवतो किंवा येवाना ग्रॅज्युएशन लेवल पर्यंत आपण त्यांना शिकवतो, परंतु मुलं त्या शिस्तीचा किंवा जे शिकवले ते त्याचा पुढे फायदाच घेतात किंवा ते तसंच पुढे राहतात असं नसतं. पालकांची पण जबाबदारी बनते. आज व्यास भेटलं म्हणून बोलून घेतो थोडं. आपल्याला कसं असतं, आपल्याला गुणवत्ता पाहिजे शिक्षकांकडनं, परंतु आपलं पण पालकांचं काम आहे की आपलं पाल्य कसं वागतो कसं नाही. आज छोटे मुलं घडवणं खूप अवघड आहे, मोठे मुलांना कोणी वळण लावू शकतं, परंतु जी जिगरीची गोष्ट असते ती म्हणजे छोट्या मुलांना घडवणं. मी या शाळेतले सर्व शिक्षक तसेच फाउंडर गायकवाड सर, खरंच खूप ब्रिलियंट आणि खूप चांगलं काम आहे यांचं, यांना सेल्यूट आहे माझा. कारण फोर्समधलं आहे म्हणून सेल्यूट शिवाय अशी येणार नाही माझी. थोडं काही चुकलं तर माफ करायचा, कारण मी काही चांगला वक्तृत्व किंवा चांगलं माझं स्पीच नाही. मी मुलांना गाईड करू शकतो पण चांगलं बोलू नाही शकत, एवढं डेफिनेटली सांगतो मी. मित्रांनो, अजून जाता जाता सांगतो मी की आज जे आपल्या महाराष्ट्राची असेल, देशाची अवस्था असेल, कारण आम्हाला फोर्समध्ये एकच शिकवलं जातं.